छत्रपती संभाजीराजेंची शरीरयष्टी पाहून बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की छत्रपती संभाजीराजे मांसाहार करत असतील. त्या सर्वांचा संभ्रम आज दूर करतो. छत्रपती संभाजीराजे रचित बुधभूषणम या ग्रंथात तिसऱ्या प्रकरणातील 41वा श्लोक, द्युतम च मांसम च सुरांच वेश्या पापर देवी चौर्यम पर दार सेवा, या श्लोकात जुगार खेळणं, दारू पिणं, वेश्यागमन करणं, भ्रष्ट मार्गानं संपत्ती गोळा करणं यासारखी नरकात जाणारी सात दारं कोणती आहेत हे सांगताना खुद्द छत्रपती संभाजीराजे हे सांगायला विसरत नाहीत की मांस खाणं हे सुद्धा नरकात जाणारं दार आहे. त्यामुळं छत्रपती संभाजीराजे मांसाहार करत असतील असं वाटणाऱ्यांसाठी अजून एक गोष्ट सांगतो. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबाराय ज्या घराण्याचे गुरु आहेत ते छत्रपती शिवरायांचं घराणं, छत्रपती संभाजीराजेंचं घराणं शुद्ध शाकाहारीच होतं यात तीळ मात्र शंका नाही.